आहेत पहा. आता या वस्तू सगळ्या एकाच आकाराची आहेत का हे रे? नाही. सगळ्यांचे आकार कसे येतो? वेगवेगळे. बरोबर आहे. हा डब्बा, हा ग्लास, हा पण ग्लास पण छोट्या आकाराचा आहे. ही काय वॉटर बॉटल आहे आणि हा टिफिन मधला डब्बा घेतलाय आणि हे काय आहे पाटील. आता पहा प्रत्येकाचा आकार हा कसा आहे वेगवेगळा. प्रत्येकाचा आकार कसा आहे वेगवेगळा. ही पाण्याची टाकी, हिचा पण आकार याच्यापेक्षा वेगळा आहे. आता पहा या टाकीमध्ये मी पाणी घेतलंय आणि इथं वेगवेगळ्या आकाराचे भांडे आपण घेतले. पहा आता आपण मोजूयात. हा डब्बा आहे, मी या डब्यामध्ये या छोट्या ग्लासने पाणी टाकणार आहे. मोजा तुम्ही. पहा या छोट्या ग्लासाने किती ग्लास बसले डब्यामध्ये पाणी असले. आता पहा हे पाणी याच्यातलं आपण काढून टाकूया. आता परत पाणीच टाकायचं पण दुसऱ्या वस्तूने टाकायचं. आता मी या स्टीलच्या ग्लासाने या डब्यामध्ये पाणी टाकते. पहा आता हा मी ग्लास दिसतोय तुम्हाला भरून घेतलेला आहे. पहा पहा किती ग्लास बसले रे स्टीलच्या ग्लासाने पाणी. एकच ग्लास बसला. मला सांगा या ग्लासाने मोजलं तर हा डब्बा भरण्यासाठी तीन ग्लास लागले आणि स्टीलच्या ग्लासाने टाकले तर एकच ग्लास लागला. काय बरं असं झालं? हा ग्लास छोटा आहे आणि हा ग्लास मोठा आहे. म्हणजे याचा आकार मोठा आहे, याचा आकार छोटा आहे. छोट्या आकाराच्या ग्लास नाही याच्यामध्ये जास्त पाणी लागले, जास्त ग्लास संख्या लागली. आणि हा मात्र मोठा असल्यामुळे इथे एकच ग्लास पाणी या डब्यामध्ये मावलं. आता पाहू आता या डब्याने या डब्यामध्ये किती पाणी मावत आपण पाहूया. तुम्ही डबा मोजायचा आहे. एक, दोन, तीन ग्लास भरले. पहा इथपर्यंत आपल्याला तीन डब्बे आपल्याला याच्यामध्ये टाकावे लागले या टिफिनने. आता आपण परत आपण कशाने मोजूया तर या स्टीलच्या ग्लासाने मोजूया. एक, दोन आणि तीन. म्हणजे या ग्लासाने पण तीन बसले आणि या डब्याने सुद्धा तीनच डबे पाणी या डब्यामध्ये बसलं. याचा अर्थ काय रे? याच माप आणि या डब्याचं माप कसे सारखच आहे. कारण हे पण तीन ग्लास या डब्यात बसले आणि हे पण तीन डब्बे पाणी या डब्यात बसले. म्हणजे दोन्हीचं माप हे सारखं आहे. आकार जरी सारखा नसला तरी यामध्ये मावणार पाणी हे सारखंच आहे. बरोबर आहे. आता पाहू मी प्रत्येक याच्यामध्ये पाणी भरणार आहे. आता आपण या डब्यामध्ये भरले पाणी, या बॉटलमध्ये भरूयात आणि प्रत्येक पाण्याचा आकार आपण पाहूयात. आता मी वेगवेगळ्या भांड्यामध्ये पाणी ठेवले. पाणी ठेवले पहा वेगवेगळ्या भांड्यामध्ये. कशा कशात पाणी ठेवले पहा. गोलाकार दिसतो. आता मी परत या ग्लास मध्ये पण पाणी ठेवले. याचा आकार उभट आहे म्हणून या पाण्याचा आकार असा वरवर आल्यासारखा वाटतो. याचा आकार या भांड्यासारखा आहे. या पाण्याचा आकार कसा आहे? या बॉटल सारखा. मग काय समजतं आपल्याला याच्यावरून? पाण्याचा आकार कसा काय बदलला सांगा. पाण्याचा आकार कसा काय बदलला? याच्यात वेगळं दिसतं, याच्यात वेगळं दिसतं. या डब्यात पाण्याचा आकार वेगळा आहे, याच्यात वेगळा आहे, याच्यात वेगळा आहे. सांगा का बरं वेगवेगळा आकार दिसतोय? सारखा आकार दिसतोय का? नाही. मग सांगा ना का वेगळा दिसतोय? त्या वस्तू वेगवेगळ्या. हा वस्तू वेगवेगळ्या. ज्या वस्तू मध्ये पाणी टाकलं त्या पाण्याचा आकार तसा दिसतो. बरोबर आहे. पातेल्यात पाणी टाकलं आकार कसा झाला? पातेल्यासारखा. ग्लासामध्ये टाकला आकार कसा झाला? ग्लासासारखा. या डब्यात टाकला डब्यासारखा. वॉटर बॉटल मध्ये भरलं पाणी बॉटल सारखा झाला. या डब्यामध्ये डब्यासारखा झाला. याला म्हणायचं ज्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी आपण ठेवतो तो आकार
आकार त्या पाण्याचा होतो. जसं भांड तसं त्या पाण्याचा आकार, जसं भांड तसं पाण्याचा आकार. आता पाहूया आपण आणखी या पद्धतीने आपण आणखी एकदा मोजमाप करूया आणि नीट मोजायचं आहे. पहा एक ग्लास, पहा दोन ग्लास. आता बरोबर भरत आहे का ते नीट लक्ष द्या. तीन ग्लास मध्ये, तीन ग्लास याच्यामध्ये पाणी बसले. या ग्लासाने कोणत्या ग्लासाने याच्यामध्ये तीन ग्लास बसले तर या ग्लासने. आता काय करू आपण, हे पाणी परत काढून टाकू. आता या ग्लासने मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आता या ग्लासने किती ग्लास पाणी बसलं या डब्यात? आठ. आणि या ग्लासने किती बसलं होतं? तीन. का बरं असं झालं याची आठ लागले आणि याची तीनच लागली? हा ग्लास लहान आकाराचा आहे आणि हा ग्लास मोठ्या आकाराचा आहे. म्हणजे पहा, याला आपण म्हणतो की धारकता. धारकता. या भांड्यामध्ये या ग्लासाने किती पाणी ग्लास मावलं? आठ ग्लास. या डब्याची धारकता आहे. या ग्लासने मोजलं तर या डब्याची धारकता किती आहे? आठ ग्लास. म्हणजे जेवढं पाणी या डब्यामध्ये मावलं ती झाली त्या डब्याची धारकता. आता या ग्लासने आपण किती मावले याच्या? तीन. मग तीन, मग याने जर आपण धारकता म्हटलं तर तीन ग्लास पाणी या डब्याची धारकता. याने जर मोजलं तर तीन ग्लास पाणी या डब्याची काय झाली? धारकता. आता पाहू आपण या ग्लासने या डब्यामध्ये किती पाणी मावलं. म्हणजे या डब्याची धारकता या ग्लासने किती आहे? एक ग्लास. हा एक ग्लास, बरोबर आहे. आता यानं मोजली आपण तर या डब्याची धारकता मोजूया आपण. एक, दोन आणि अर्धा, म्हणजे किती? अडीच. पहा या ग्लासने या डब्याची धारकता किती आहे? अडीच ग्लास. किती आहे? अडीच ग्लास आहे. आता पाहू आपण या बॉटल मध्ये किती पाणी बसतं आपण पाहूया आणि या बॉटलची धारकता आपण त्या भांड्याने मोजूया. आता मी बॉटल रिकामी करते आणि स्टीलच्या ग्लासने आपण या बॉटलची धारकता मोजूया. मोजत राहायचे आपण. पाणी मात्र आपलं वाया गेलं नाही पाहिजे तर परफेक्ट आपली त्याची धारकता लक्षात येणार आहे. दोन झाले, पूर्ण बसलेत की नाही आणखी पाहिलं नाही आपण. म्हणजे या बॉटलची धारकता काय आहे या ग्लासने? तीन ग्लास. ज्या वस्तूने तुम्ही त्या भांड्यामध्ये पाणी मोजून टाकणार आहात ती. आता या बॉटलची धारकता किती झाली मग? तीन ग्लास. किती झाली धारकता? तीन ग्लास. याच्यावर काय लक्षात आलं? धारकता म्हणजे काय सांगा? धारकता म्हणजे काय? एखाद्या वस्तूमध्ये किती लिटर पाणी मावलं ही त्या वस्तूची धारकता. ती काय झाली? म्हणजे त्या या बॉटलने तीन ग्लास पाणी धारण केलं. तीन ग्लास पाणी धारण केलं. याच्यामध्ये किती पाणी मावलं? तीन ग्लास. म्हणजे याची तीन ग्लास धारकता झाली. जितकं लिटर पाणी असेल, दूध असेल, तुम्हाला जे पण काही द्रव पदार्थ मोजायचे असतील तेवढी त्या वस्तूची, जेवढे त्याच्यामध्ये जेवढे ग्लास जेवढे माप असतील ती त्या वस्तूची काय झाली? धारकता. आले लक्षात? आकारमान आणि धारकता. तर आज तुम्ही तुम्हाला घरामधील वस्तू घेऊन वेगवेगळ्या वाटी घ्या, तांब्या घ्या, आणखी छोटं घ्या आणि मला धारकता नेमकं कशाला म्हणायचं हे समजावून सांगून त्याचं प्रात्यक्षिकासह आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ टाकणार आहात. टाकणार आहात? हो.